अर्थात सगळ्यात मोठा प्रश्न, सगळे दोन मोठे प्रश्न आहेत. एक तर बेरोजगारीचा प्रश्न आहे, वाढती बेरोजगारी एक आहेच, पण त्याच्याहून जास्ती प्रश्नापेक्षा मला जो आक्रोश जाणवतोय तो शेतकऱ्यांचा आहे. कारण काल पण मी बोललेलो, काल मला वाटतं केंद्रीय कृषी मंत्री पण त्याच्यात बोललेले, त्यांनी पण मान्य केलं की पीक विमा योजना त्याच्यात काही त्रुटी आहेतच. पीक विमा योजना अजून लोकांपर्यंत, जे शेतकऱ्यांपर्यंत त्यांचे हक्काचे पैसे पुन्हा मिळायला पाहिजेत ते मिळालेले नाहीयेत. फसवणूक तर झालेलीच आहे त्याच्यात. शिवसेनेच्या दणक्यामुळे आम्ही 10 लाख शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो, पण असे कितीतरी लाख शेतकरी या देशात ज्यांना न्याय झालेला नाहीये ते आहे. दुसरं म्हणजे कर्जमुक्ती घोषणा झाली आहे तरी प्रत्येक गावात मी थोडं एक आशा करतो की असायला पाहिजेत शेतकरी. कुठेही अजून मला असे शेतकरी भेटले नाहीत ज्यांची कर्जमुक्ती झालेली आहे. झाली असेल तर आनंद आहे मला, पण मला वाटतं मी पुन्हा एकदा सरकारकडे विनंती करीन की हे ज्या ह्याच्यात त्रुटी आहेत या यंत्रणेत त्या भरून काढाव्या, जी काही बिघाड असेल. कारण कर्जमुक्ती आपण सगळीकडे बघितली, आपण होर्डिंग्सवर बघितली, कर्जमुक्ती सरकारने जाहीर केलेली आहे, शिवसेनेने लढा दिलेला आहे, अर्थात आम्हाला सरसकट कर्जमुक्ती हवी. पण अजून कर्जमुक्ती गावांपर्यंत पोहोचली नाही हे मला सगळीकडे आढळतं. मला वाटतं यश अपयश हे बोलणार नाही मी. मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यात यश अपयश ठरण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय होऊ शकेल ह्याच्यात मला वाटतं आता लक्ष देणं पाहिजे. कारण आपण यश अपयश बोललो तर वेगळ्या राजकीय भांडणात जाऊ, आणि आता राजकीय भांडण न करता, कारण कुठचाही राजकीय पक्ष अर्थात, पण नाही नाही आम्ही त्यावेळी राजकीय बोलणार, पण आता जेव्हा वेळ आहे आपल्याला, अजून आचारसंहिता लागली नाही, आम्ही हे गेले 3-4 वर्ष जास्ती विषय घेतलेलाच आहे, पण आता जेव्हा वेळ आहे, जेव्हा सरकार बदल करू शकते, तर सरकारला थोडी एक संधी दिली पाहिजे की बदल करून घ्या, करून घ्या, आणि आपण शेतकऱ्यांना न्याय द्या. करावं लागेल नाही, मी बोलतोय जे इतर पक्ष आहेत, विरोधी पक्ष आहेत, ते बोलणारच आहे त्याच्यावर. हो, पण कोण किलोमीटर मध्ये मोजतं, कोण माईल मध्ये मोजतं ना, ते मोजमाप तर सुरूच असतं. मी स्माईलचा उल्लेख करतो. बघा, एकत्रितरित्या गेलो असतो तर आम्ही दोघेही आमचे एकमेकांच्याच किलोमीटर गेलो असतो. वेगळे वेगळे गेलो म्हणून तर जास्ती किलोमीटर फिरू शकलो. मुख्यमंत्री म्हणतात भाजपला तुमची पसंती आहे का, तुम्ही जाताय शिवसेनेला तुमची पसंती आहे? मी भगवी सत्ता बोलतोय आणि नवा महाराष्ट्र बद्दल बोलतोय. मराठवाड्यात विशेषतः तिसऱ्या टप्प्यात तुम्ही मराठवाड्यात घेऊन आले, विदर्भ आणि मराठवाड्याचा. विदर्भ आणि मराठवाडा, तर पाऊस पडला नसल्यामुळे तुमच्या शेतकऱ्यांची अवस्था अगदी बिकट झालेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की तातडीनं काहीतरी दुष्काळ जाहीर करा वगैरे वगैरे. मला वाटतं चारा छावणी 1 महिन्याने वाढवण्याचा निर्णय परवाच सरकारने घेतलेला आहे. आता आहेच, आणि जसं आपण बघतोय महाराष्ट्रात दोन मोठी संकट आहेत. गेले 5 वर्ष दुष्काळ आहेच, आणि शिवसेना म्हणून आम्ही मदत करत आहोत. जसं आम्ही कर्जमुक्तीसाठी लढत आहोत, पीक विम्यासाठी लढत आहोत, तसंच न लढता आम्ही तिथे गावोगावी जाऊन चारा छावण्या असतील, चारा असेल, पशुखाद्य असेल, सामूहिक लग्न असतील, हे सगळ्या गोष्टी करत आलेलो आहोत. पण हे करत असताना दुसऱ्या भागी आपण बघताय की कोल्हापूर, तळ कोकण, सातारा, सांगली इथे अतिवृष्टी झालेली आहे. तर महाराष्ट्र ज्या संकटातून आता चाललेलं आहे, मला वाटतं सरकारनी आणि आम्ही सगळ्यांनी, सगळ्याच राजकीय पक्षांनी आत्ता जसं मी सांगितलं की निवडणूक नसताना जमिनीवर उतरून काम करणं गरजेचं आहे. शिवसेना म्हणून आम्ही सगळीकडे काम करत आहोत, इतर देखील पक्ष आहेत, संस्था आहेत, काम करत आहेत. आपल्याकडून जे रिपोर्ट्स येत असतात, फीडबॅक येत असतो, शिवसेना म्हणून आम्ही 72 गावांमध्ये ह्या कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये आम्ही काम केलं. 200 डॉक्टर्सची टीम पाठवलेली, जे काही मदत साहित्य होतं तिथे केले. तसंच मराठवाड्यात आपण बघतोय की 5 वर्ष आम्ही सगळेच, म्हणजे 2012 पासून 5 वर्षापेक्षा जास्ती, जेव्हापासून दुष्काळ वाढत गेला, आम्ही सगळे गावोगावी फिरतो आणि प्रत्येक वर्षी येतो, प्रत्येक वर्षी गावोगावी जातो, मदतीचा हात पुढे नेतो, सगळीकडे विनंती करतो की शेतकऱ्यांना सांगतो की आत्महत्या करू नका, आमचे आठवण काढा, आम्ही येऊ मदत करू. तर हे सगळं करत आलेलो आहे, पण मला वाटतं एक जबाबदारी म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांनी आता एकमेकांवर आरोप न करता मदत लोकांची करावी, ते बेरोजगार तरुण असतील, शेतकरी असतील, महिला असतील, सगळ्यांचीच. माझी आहेत 2-3 निवेदनं मी काल लिहिलेली आहेत, ती मी आज त्यांच्याकडे पोहोचल्यानंतर, कारण आत्ता मी टाकू नाही शकत, आपल्याला सांगू नाही शकत त्यांच्याकडून रिसीप्ट मिळेपर्यंत, ते झाल्यानंतर दुपारी आपण ट्विटरवर बघाल.
एका पक्षाचे युवा नेते म्हणून भाजपमध्ये सुरू असलेले इनकमिंग बद्दल तुमचं काय मत, आणि गेल्या काही दिवसांपासून नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत चर्चा सुरू झालेली आहे, तर या चर्चेमुळे शिवसेना आणि भाजपाच्या युतीच्या संदर्भात आपण कसा विचार? मला वाटतं की इनकमिंग कोणाचंही असो, शिवसेना आम्ही स्किल बेस्ड इनकमिंग करतोय, ज्यांची मदत खरोखर महाराष्ट्राला होईल अशी लोक घेतोय, आणि हे इनकमिंग जे खरोखर शिवसैनिकांमध्ये मिसळून काम करू शकतील महाराष्ट्रासाठी ह्यांचंच घेतोय. मी कुठच्याही वैयक्तिक लोकांवर बोलणार नाही. आज ही जन आशीर्वाद यात्रा जनतेसाठी आहे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला निघालो.